मराठी सिनेमा सृष्टीतली एक गॉर्जियस आणि चार्मिंग अभिनेत्री म्हणजेच प्रिया बापट. अन्न वस्त्र निवारा आणि वायफाय हे मला लागतं. प्रिया शरद बापट असं तिचं पूर्ण नाव. 18 सप्टेंबर 1986 रोजी मुंबईत जन्मलेल्या प्रियाला प्रेमानं प्रियू या टोपण नावानं पुकारलं जातं. मराठी चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये आणि दूरचित्रवाणीवर आपल्या अभिनयानं लोकांचं मन जिंकणाऱ्या प्रियाचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला तो शाळेपासूनच. बालमोहन विद्यामंदिरामध्ये अनेक गाणी गात असताना तिनं नाटकांमधून छोट्या मोठ्या भूमिका करायला सुरुवात केली आणि तिला आपण रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा पाहिलं ते 2000 सालच्या जब्बार पटेल यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या हिंदी चित्रपटात, ज्यात तिनं रमाबाईची भूमिका अशी काही साकारली की तिच्या अभिनयाची बॉलिवूडकरांनी दखल घेतली. त्यानंतर मुन्नाभाई MBBS आणि लगे रहो मुन्नाभाई यांसारख्या सिनेमामध्ये सुद्धा तिनं छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. सुरुवातीलाच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या प्रियानं मराठी सिनेमासृष्टीसोबतच मराठी मालिकांमध्ये सुद्धा अभिनय करणं सुरू ठेवलं. आलटून पालटून आणि शुभम करोती यांसारख्या टेलिशो बरोबरच तिनं आम्ही ट्रॅव्हल कर या शोमधून जगभर भ्रमंती देखील केली. अशा या मराठमोळे अभिनेत्रीचा अभिनयातला सशक्तपणा दिसून आला तो नवा गडी नवा राज्य या नाटकामधून, जे नाटक सुपरहिट ठरलं. या नाटकामध्ये तिनं आपला नवरा उमेश कामत सोबत असा काही अभिनय केला की या दोघांची लव्ह केमिस्ट्री आणि यांचा रोमांस आपण रुपेरी पडद्यावर टाइम प्लीज या चित्रपटामधूनही पाहिला, जो सिनेमा याच नाटकावर आधारित होता. लग्नानंतरचा पहिला वाढदिवस लाईट हाऊस मध्ये करायचा. प्रिया बापटला अभिनय करत असताना आपण सारेगमपच्या मंचावर निवेदन करताना देखील पाहिलेला आहे. काकस्पर्श या सिनेमासाठी तर तिला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. फलशोधनाच्या रात्री खोलीत नवऱ्याबरोबर काय काय करतात. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, आंधळी कोशिंबीर, टाइम प्लीज आणि हॅप्पी जर्नी यांसारख्या सिनेमांमधून तिने वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला. मनोरुग्णांना आगीची भीती वाटते. तिच्या अभिनयामध्ये आपल्याला तिचा अवखळपणा दिसून येतो आणि तिच्या अभिनयातला सच्चेपणा. म्हणूनच तिची भूमिका आपण सगळ्यांना इतकी भावते की चित्रपट पाहिल्यानंतरही तिचं कॅरेक्टर आपण सहजासहजी विसरू शकत नाही. आभाळ माया या मालिकेत काम करणारा नट उमेश कामत. मी या सिरियलच्या अंतिम दिवसाच्या शूटला उमेशशी गाठभेट झाली ती प्रियाची आणि त्याच दिवसापासून ते दोघ जण एकमेकांचे चांगले मित्र झाले. हळूहळू प्रिया बापट त्याला आपल्या प्रेमात गुंतवत गेली. बालपणीपासून गाण्याची आवड असणाऱ्या प्रियानं अनेक गाणी गाऊन त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्नही केला आणि चक्क याच प्रियानं उमेश कामतला प्रपोजही केलं. जवळपास 6 वर्षांपर्यंत यांचं अफेअर रंगलं आणि त्या दोघांनी ऑक्टोबर 2011 लग्न केलं. उमेश कामतच्याच आनंदी आणि आनंद या अल्बममध्ये प्रिया बापटनं एक गाणं देखील गायलं आहे. याच रोमॅन्टिक कपलनं एकत्र नवा गडी नवराज्य हे नाटक तर केलंच, पण त्याचसोबत शुभम करोती या मालिकेमध्ये सुद्धा ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली. खूप छान वाटेल तुझ्या तोंडून ऐकायला. प्रियाच्या एका वाढदिवशी एक अतिशय गमतीदार किस्सा घडला. उमेशनं प्रियाला एका 5-स्टार हॉटेलमध्ये सरप्राईज डिनर पार्टी दिली आणि त्याच दिवशी स्वतः गुडघ्यावर बसून तिला रेड रोजेस दिले. या दोघांमधलं प्रेम असंच फुलत गेलं. अवघ्या महाराष्ट्राच्या रसिकांनी उमेश आणि प्रियाला एकापेक्षा एक अप्सरा आलीच्या मंचावर सुद्धा नाचताना पाहिलेलं आहे. December 2014 झी टॉकीच्या एका हॉट कॅलेंडर शूटमध्ये प्रिया बापटचा हॉट लुक अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला. नेहमीच बडबड करणाऱ्या प्रियाला मराठी सिनेमासृष्टीतलं करीना कपूरही म्हटलं जातं, जी कधी इमोशनल होते तर कधी एकदम हायपर होते. तुला ना एक काम धड जमत नाही. टाइमपास या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये प्राजक्ताची भूमिका करणारी प्रिया बापट आपल्याला एका नव्या लुकमध्ये पाहायला मिळते. लांब राहायचं नाहीतर अशा ठिकाणी मारे की मलमही लावता येणार नाही आणि बँडेजही बांधता येणार नाही. प्रत्येक चित्रपटातले प्रियाचे लुक आपण सगळ्यांना भावतातच आणि म्हणूनच मराठी सिनेमासृष्टीतल्या या सशक्त अभिनेत्रीच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीला अल्ट्रा मराठीचा सलाम आणि तिच्या आगामी वाटचालीला आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा.
अशा अनेक मराठी कलावंतांच्या जीवनविषयक माहितीची जाण करून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी।